नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुशील तुमच्या एज्युकेशन टीच मी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर हार्दिक स्वागत करीत आहोत तर मित्रांनो आज आपण अतिशय महत्त्वाचे करार या विषयावर साधी आणि सोपी दहा मार्क्सची टेस्ट घेणार आहोत तरी पण तुम्हाला या टेस्टमध्ये किती मिळाले ते अवश्य कमेंट करून सांगा दहाचे दहा प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत चला चला तर वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया महात्मा गांधी व वा वायसराय इरविन यांच्यात एकोणीसशे एकतीस साली कोणता करार झाला इथं अरविंद नाही इरविन होणार तर वायसराय व महात्मा गांधी यांच्यात कोणता करार 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 झाला झाला तर यांच्यात गांधी प्रश्न क्रमांक दुसरा पंचशील करणारे देश पर्यायातून निवडा पंचशील करणारे देश पर्यायातून निवडा तर मित्रांनो पंचशील करार कोणत्या दोन देशांमध्ये झाला तर पंचशील जो करार आहे तो भारत आणि चायना या दोन देशांमध्ये झालेला आहे भारत आणि चीन या देशांमध्ये दे पंचशील करार झालेला आहे अनु करार भारत आणि टिंबटिंब या देशात झाला तर अनुकरार कोणत्या दोन देशांमध्ये झालेला आहे तर अनुकरार हा भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये झालेला आहे ठीक आहे सर्वात प्रथम भारताने राजस्थानच्या पोखरण येथे अनुग अणुचाचणी केलेली होती त्यामुळे ती अमेरिकेला सुद्धा खटकत होती परंतु अमेरिकेसोबत भारताने नंतर अणु करार केलेला आहे प्रश्न क्रमांक चौथा शांती सेना करार भारत व श्रीलंका यांच्यामध्ये झालेला आहे त्याचप्रमाणे जो फराक्का करार आहे तो कोणत्या देशामध्ये झालेला आहे ठीक आहे तर शांती सेना करार भारत व श्रीलंका तर फराक्का करार हा भारत आणि बांगलादेश या दोन देशांमध्ये झालेला आहे तर फराक्का करार हा भारत व बांगलादेश या दोन देशांमध्ये झालेला आहे प्रश्न क्रमांक पाचवा बिहारी वाजपेयी आणि टिंब टिंब यांच्याद्वारे एकोणीसशे नव्याण्णव साली लाहोर करार करण्यात आला तर प अटलबिहारी वाजपेयी आणि नवाज शरीफ ठीक आहे अटल बिहारी वाजपेयी आणि नवाज शरीफ यांच्याद्वारे एकोणीसशे नव्याण्णव साली लाहोर करार करण्यात आला प्रश्न क्रमांक दहावा लखनऊ करार कोणत्या साली झाला लखनऊ करार कोणत्या साली झाला तर लखनऊ करार हा एकोणीसशे सोळा साली झाला एकोणीसशे सोळा साली साला आणि गरम दल आणि नरमदल हे दोन्ही दल, दल एकमेकांत मिळून मिसळून राहू लागले प्रश्न क्रमांक सातवा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत टिंबटिंब साली गंगापाणी वाटप करार झाला भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात टिंबटिंब साली गंगा पाणी वाटप करा झाला तर मित्रांनो एकोणीसशे शहाण्णव साली भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये दे गंगा पाणी वाटप करा झालेला आहे प्रश्न क्रमांक आठवा पुणे करार आणखी कोणत्या नावाने ओळखला जातो तर जो पुणे करार आहे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये झालेलं होतं तर तो आणखी कोणत्या नावाने ओळखला जातो तर पुणे करार हा आणखी एरवडा करार या नावाने सुद्धा ओळखला जातोय तर पुणे करार हा एरवडा करार या नावाने सुद्धा ओळखला जातो आहे प्रश्न क्रमांक नव्वा लाहोर करार भारत आणि टिंबटिंब या दोन देशांमध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली झाला तर मित्रांनो जो लाहोर करार आहे तो भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये एकोणीसशे नव्याण्णव साली झाला त्यामुळे पाकिस्तान आपलं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक दहावा आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे आपल्याला चुकीचा पर्याय निवडायचा आहे लाहोर करार भारत आणि पाकिस्तान अगदी बरोबर लखनऊ करार हा भारतात भारतामध्ये झालेला होता एकोणीसशे सोळाला जो लखनऊ करार आहे मित्रांनो तो भारतामध्ये एकोणीसशे सोळाला झालं होतं एकोणीसशे सोळाला झालं होतं ठीक आहे गरमदल आणि नरमदल यांच्यामध्ये यांची भेट झालेली होती ठीक आहे मैत्री करार भारत आणि पाकिस्तान अगदी बरोबर मैत्री एक्सप्रेस चालतोय भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान पुणे करार महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा सुद्धा बरोबर आहे हा सुद्धा बरोबर आहे आणि लाहोर करार भारत आणि पाकिस्तानसुद्धा बरोबर आहे परंतु जो लखनऊ करार आहे तो भारत आणि पाकिस्तान हा अगदी चूक आहे आहे त्यामुळे आपले योग्य उत्तर असणार तर मित्रांनो हे होते दहा अतिशय महत्वाचे प्रश्न आवडले असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय जै महाराष्ट्र